माझ्यासोबत काही जालनेकर आहेत त्यांना आपण विचारूया. सर मला सांगा की यावेळेला जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कोण निवडून येणार आणि त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ते मला सांगा. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते विलास अवताडे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं त्यांना प्रचाराला वेळ कमी मिळाला आणि रावसाहेब दानवेंनी तत्पूर्वी 3 फेऱ्या मतदारसंघात पूर्ण केल्या असल्यामुळं आणि काँग्रेस पक्षाच्या काही जिल्ह्यातील नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळं वास्तव असं आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब दानवे या मतदारसंघातून निवडून येतील. रावसाहेब पाटील दानवेचेच खासदार होणार आहे कारण त्यांनी पिछल्या 5 वर्षात जे जालन्याचा विकास केला जेवढा निधी जालन्याला 55 वर्षांनी आला तेवढा निधी हे 5 वर्षात आणलं त्यांनी. त्यांचा हा 4th-5th टर्म आहे आणि ह्या 5-10 वर्षामध्ये त्यांनी भरपूर काम केलेले आहे आणि याच्यानंतर पण ते भरपूर काम करणार आहे. मोठमोठे प्रोजेक्ट आणलेले आहे आणि आता सत्ता त्यांची येणारच आहे भाजप शिवसेनेची, त्यामुळे अपेक्षा आहे की राहिलेली कामं मूलभूत गरजा ते पूर्ण करतील. तुम्हाला काय वाटतं कोणी होईल नेमके खासदार जालन्याचे? नक्की 100% रावसाहेब पाटील दानवेच येतील कारण की मी शिवसंग्रामसोबत काम करतो आणि माननीय मेटे साहेबांनी बीड सोडून संपूर्ण महाराष्ट्रात बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे माझं मत तरी आहे की रावसाहेब पाटील दानवेच हे निवडून येतील. काही गावांनी अक्षरशः बीजेपी यांना प्रवेश म्हणजे त्यांना प्रचार बंदी केली तर आणि त्यावरून सनी असं अंदाज वर्तवला जात आहे की विलास बाप्पा अवताडे हेच खासदार होतील असा एक अंदाज वर्तवला जात आहे. वरकरणी जरी शिवसेनाचे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालं असं दिसत असलं तरी रावसाहेब दानवेंची एकंदरीत कामाची पद्धत पाहता ह्या निवडणुकीच्या निकालानंतर ते अर्जुन खोतकर यांचा काहीतरी बंदोबस्त करतील असं मला याच्यावरून दिसतंय. याचा सगळा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला मिळेल असं मला वाटतंय आणि काँग्रेसला यावेळेस संधी मिळेल असं एक चित्र दिसतंय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.